हातामध्ये उद्योगपती आहेत, केंद्राची सत्ता आहे, पैसे आहे, म्हणून आम्ही काही करू शकतो। ही घमेंड फार काळ राहणार नाही। तुफान में कश्तियां और घमेंड में हस्तियां डूब जाती है, ध्यान में रखो। रावणाचं राज्य जळून गेलं, हिटलरचा अंत झाला, भले भले गेले, अरे तुम्ही कोण? शेवटी राहणार ती शिवसेना। शिवसेनेच्या स्थापनेपासून या देशामध्ये 280 सेना निर्माण झाल्या। उरल्या दोनच सेना, एक भारतीय सेना आणि दुसरी शिवसेना। एक भारतीय सेना जी सीमेवर आहे, देशाचं रक्षण करते, आणि दुसरी शिवसेना जी महाराष्ट्रात आहे, ती महाराष्ट्राचं आणि मराठी माणसाचं रक्षण करते। दोनच सेना राहिल्या, बाकी सगळ्या सेना गेल्या। कारण या सेनेचे सेनापती सिंधुदुर्ग सम्राट शिवसेना प्रमुख सरसेनापती बाळासाहेब ठाकरे। आणि हे जे सैन्य आहे, हे सैन्य फक्त पोटावर चालत नाही, हे निष्ठेवर चालत, हे निष्ठेवर चालत। तेव्हा शिवसैनिकांनो, महिला आणि भगिनींनो, नाशिक मधलं चित्र